नमस्कार रसिका हो, आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अशोक राणा. नेहमीप्रमाणेच त्यांच्याबरोबर आपण चर्चा करतो. त्यांची बरीचशी पुस्तकं प्रकाशित आहेत, जवळजवळ 77 पुस्तकं प्रकाशित आहेत. ते इतिहास संशोधक, मूर्ती अभ्यासक, संस्कृती अभ्यासक, लेखक आहेत, चित्रकार आहेत. त्यांची जवळजवळ 77 पुस्तकं आजपर्यंत प्रकाशित झालेली आहेत. आपण वेळोवेळी व्हिडिओमध्ये दाखवतच आहोत. पुस्तकं मिळवण्यासाठी संपर्क क्रमांक व्हिडिओमध्ये देत आहोत. त्याचबरोबर त्यांची भारतीय मातृदेवतांचा इतिहास ही मालिका मराठी दर्शनवर आपण प्रकाशित केली. त्याचे प्रत्येक एपिसोड तुम्ही पहा, त्यावर चिकित्सक बुद्धीनं विचार करा, चिंतन करा, तुमच्या प्रतिक्रिया कळवा. त्याचबरोबर डॉक्टर अशोक राणा यांचं अनेक ख्यातनाम विद्यापीठामध्ये त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. तसेच तेथील अभ्यासक्रमांमध्ये डॉक्टर अशोक राणा यांचे लेख पुस्तकं समाविष्ट केलेली गेलेली आहेत. महाराष्ट्रातील अत्यंत गाजलेलं साप्ताहिक चित्रलेखा, त्यांच्या असत्याची सत्यकथा व मातृपूजन विश्वभजन या लेख मला अतिशय गाजल्या. त्या त्यांनी वेळोवेळी चित्रलेखामध्ये लिहिलेल्या होत्या. अनेक परिवर्तनशील चळवळींमध्ये राणा यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे. तर आजवरच्या समग्र कार्याबद्दल त्यांना विविध संस्थांचे विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार. हा सर, तर आज आपण मागच्या भागामध्ये जाहीर केल्या प्रमाणे पितृपक्ष आणि पितरपूजा या मालिकेला सुरुवात करत आहोत. त्याचा पहिला एपिसोड आपण घेत आहोत आज. तर पहिल्या एपिसोड मध्ये सर काय म्हणजे पितृपक्षाची कुठून सुरुवात करावी, पितृपक्ष काय, त्याचा इथल्या सणांमध्ये कसा संबंध आला, कुठून पूजा चालू झाली, पितृपक्ष, पितर लोक हे नेमकं काय आहे, त्यात पितर हा समूह काय आहे, याचं सगळं माहिती, त्याचा इतिहास जाणून घ्यायचा होता. काय सांगता येईल सर? आता आपण ज्या काळात ही चर्चा करत आहोत त्याला पितृपक्ष असं नाव आहे. आणि पक्ष हा शब्द जो आहे तो पंधरवडा, म्हणजे 15 दिवस जे असतात, हा म्हणजे महिन्याचे 30 दिवस आपण इंग्रजी कॅलेंडर नुसार मानतो. पण मराठी जे पंचांग आहे त्याला त्याचे दोन भाग होतात, म्हणजे म्हणून त्या दोन भागाचे 15-15 दिवसाचा एक एक भाग. ओके. तर अमावस्येनंतर, अमावस्या हे शेवटची तारीख आहे या महिन्याची, म्हणजे पंचांगाची. आणि मग पहिला दिवस जो असतो त्याला प्रतिपदा म्हणतात. मग द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि पुन्हा 15वा दिवस येतो अमावस्येनंतरचा, तो पौर्णिमा येतो. हो, खरं. हा, म्हणजे तो 15 तारीख समजू आपण, म्हणजे भारतीय पंचांगाची 15 तारीख. आणि मग पौर्णिमेनंतरचा जो काळ आहे तो सुद्धा दुसरा पंधरवडा आहे. पण त्या दुसऱ्या पंधरवड्याला कृष्ण पक्ष म्हणतात. हा, कृष्ण म्हणजे काळा, म्हणजे आता अंधार होणार आहे, हळूहळू चंद्राच्या कला कमी कमी होत जातील आणि त्यासाठी एकही कला शिल्लक राहणार नाही, त्याला आपण अमावस्या म्हणतो. तर भाद्रपद महिन्यात पौर्णिमा झालेली आहे. अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन झालं, दुसरा दिवस जो असतो तो पौर्णिमेचा असतो. तर त्यानंतरचा जो पक्ष म्हणजे पंधरवडा किंवा हिंदीमध्ये त्याला पखवाडा हा शब्द आहे. पखवाडा हाही एक शब्द आहे. आणि पक्षपासून मग पाक्षिक शब्द तयार झाला, म्हणजे आपल्याकडे पाक्तायिक, पाक्षिक, मासिक किंवा सुरुवातीला दैनिक हा जो नियतकालिकांसाठी शब्द वापरण्यात येतो त्यातला पाक्षिक शब्द हा पक्षाशी संबंधित, म्हणजे पंधरवड्याशी संबंधित. दर 15 दिवसात निघणारा जे नियतकालिक असेल त्याला पाक्षिक म्हणतात. तर हा भाद्रपद महिन्यातला जो कृष्ण पक्ष आहे तर याला पितृपक्ष म्हणतात आणि याला श्राद्ध पक्ष असंही नाव आहे. म्हणजे या काळामध्ये आपल्या पूर्वजांना आपण वंदन करण्याकरता, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता, आदर व्यक्त करण्याकरता जे काही विधी करतो त्याला श्राद्ध विधी असं म्हणतात. आणि म्हणून या 15 दिवसात ते श्राद्ध विधी करायचे. आता हे श्राद्ध हा शब्द आपल्याला माहित आहे, तो प्रामुख्याने मृत्यू पावल्यानंतर वर्षभरणी आपल्या पूर्वजांच्या प्रती आपण आदर व्यक्त करण्याकरता साजरा करतो. तर ते म्हणजे जे पूर्वज म्हणजे आपण पाहिलेले आहेत, जे आपले वडील असतील, आजोबा असतील, आजी असेल, आई असेल, तर यांचं श्राद्ध दर वर्षाने होतं. म्हणजे मासिक, त्याला काही लोक मासिक श्राद्ध म्हणतात, वार्षिक श्राद्ध.
पण ज्यांच्याबद्दल आपल्याला माहितीच नाही, म्हणजे आपल्या 3-4 पिढ्याच्या पूर्वी जे पूर्वज होऊन गेले ज्यांची नावं माहीत नसतील आपल्या कदाचित, पण त्यांच्याबद्दलही आपल्याला श्रद्धा व्यक्त करायची आहे. म्हणून आपण हा जो पंधरवडा आहे तो राखून ठेवलेला आहे. आपल्या भारतीय पंचांगामध्ये हा भाद्रपद पक्षातला जो कृष्ण पक्ष आहे त्याला श्राद्ध पक्ष यासाठी म्हणतात की आपल्याला जे माहीत नाही त्यांच्याबद्दल आपल्याला नाव माहीत नाही की त्यांच्याबद्दल फारशी माहित नाही, असे अनामिक आपले पूर्वज त्यांच्याबद्दलही आपण श्रद्धा व्यक्त करायची. आता मी श्रद्धा शब्द 2-3 वापरला, श्रद्धा पासून श्राद्ध शब्द तयार झाला आहे. शब्दामध्ये गोळ कसा आहे आपल्या, श्रद्धा म्हटलं की एकदम सकारात्मक भावना निर्माण होते आणि श्राद्ध म्हटलं की नकारात्मक भावना निर्माण होते. म्हणजे अशी कृती आपल्याला थोपवली गेली आहे की श्रद्धेने केलेलं गेलेलं जे काही कृत्य असेल त्याला श्राद्ध पक्ष हा निषिद्ध पक्ष मानला जातो. म्हणून आपल्याला या ठिकाणी पितरांबद्दल चर्चा यासाठी करायची आहे, कारण पितर म्हणजे पूर्वज हा तर शब्द प्रचलित आहे, पण पितृपक्ष म्हणजे वडिलाचा पक्ष, म्हणजे वडिलांच्या पती, म्हणजे हा साधारणतः पुरुष प्रधान संस्कृतीशी संबंधित शब्द आहे. म्हणजे हे एक वास्तव आपण याच्या समजून घेतलं पाहिजे. आता स्त्रियांचा उल्लेख इथे नाही, आईचा उल्लेख नाही आहे, म्हणजे आपण फक्त जे पुरुषांनाच आपले पूर्वज मानतात त्या समाजामध्ये, पुरुष प्रधान समाजामध्ये अशा तऱ्हेचा विधी करण्याची पद्धत जी होती असा आपण साधारण अर्थ घेतो, पण तो त्याचा अर्थ तोही अर्थ नाही. तर खरं म्हटलं म्हणजे हे जे पितर आहे ते पितर नावाचे लोकच मुळात होते, एक समुदाय होता, जसं गंधर्व, किन्नर, यक्ष हे जे लोक होते, अप्सरा, अप्सरामध्ये आपण माहिती मिळाली, किंवा पर्या, परी हा जो एक स्त्रियांचा प्रकार आहे. तर अशा तऱ्हेने ह्या सगळ्या ज्या आहेत त्या मातृसत्ताक पद्धतीतल्या स्त्रिया आणि त्यांचाही समुदाय. आता या ठिकाणी पितृसत्ताक पद्धतीमध्ये जिथे पुरुषाचं महत्व आहे तिथे मुलाचं महत्व आहे. मुलगा असेल तर तो पितृपक्षात श्राद्ध देईल, मग मुलगा नसेल तर कोण देईल. मुलाचं महत्व सांगण्याकरता अशा तऱ्हेने पितरांशीची माहिती आपल्या पुराणात आली आहे. पण हे सगळं वडील आणि मुलगा आणि वडिलाचं महत्व, पुरुषाचं महत्व हे सांगण्याकरता ही माहिती पुराणात येते. पण ती सुद्धा माहिती मर्यादित आहे, संकुचित आहे. मुळात पितरांचे आणि त्यांच्याबद्दल श्रद्धा व्यक्त करण्याकरता हा 15वा आपण राखून ठेवलेला आहे. तर या 15 दिवसाच्या काळात आपण केव्हाही आपलं त्यांच्याबद्दलची विधी करू शकतो. तर अशा प्रकारचेच 15वडे किंवा अशा प्रकारचेच काही सप्ताह जगातल्या इतर देशामध्ये आहे. चीनमध्ये प्रामुख्याने पूर्वज पूजा फार महत्वाची आहे, जपानमध्ये सुद्धा पूर्वज पूजा महत्वाची. चीन आणि जपान या दोन्ही बौद्ध धर्म मोठ्या प्रमाणात झालेला आहे. बुद्धाच्या मूर्ती आहेत, मंदिर आहेत, पण तिथे बुद्धाला ते आपला पूर्वज मानतात. हे महत्वाचं म्हणजे आपण भारतात बुद्ध नावाची व्यक्ती होऊन गेली आणि तिने मग जगाला जे ज्ञान दिलं, करुणा आहे, शांती आहे, प्रज्ञा आहे, मैत्री आहे, ह्या ज्या महत्वाच्या गोष्टी सांगितल्या हा इतिहास आपण सांगतो. पण चीन, जपान ह्या दोन देशामध्ये बुद्धाला आपला पूर्वज मानतात, ही गोष्ट या ठिकाणी महत्वाची आपण मानली पाहिजे. आणि ग्रीस आणि रोम हे प्राचीन जे देश आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या पूर्वज पूजेच्या परंपरा आहे. आफ्रिकेमध्ये मेलेनेशियन नावाची एक जमात आहे, आदिवासी जमात, आणि त्यात बंटू जमात आहे. या जमातीमध्ये पूर्वज पूजा अजूनही प्रचलित आहे. परंतु दक्षिण अमेरिकेतील आदिवासी म्हणजे नाही, मी काही आदिवासी होते नाही आहे. मृत्यूनंतर मृत व्यक्ती त्यांच्या कुटुंबाच्या देवामध्ये समाविष्ट होतो, म्हणजे आपल्या कुटुंबाची दैवत असतात असा एक समज आहे. म्हणजे व्यक्ती आणि कुटुंब यांची दैवत असतात, आणि मग ज्या समोर आपण राहतो त्या समूहातील सुद्धा दैवत असतात. तर आपल्या कुटुंबातली व्यक्ती मरण पावली की कुटुंबातल्या दैवतामध्ये तिचा समावेश होतो, अशी एक श्रद्धा या धारणा ही आदिवासी जमातीमध्ये आहे. म्हणजे सर, आता चीन, जपान हे जे तुम्ही देशांची नावं सांगितली, रोम, आफ्रिका, मलेशिया, दक्षिण अमेरिका, इकडे पण पितृपूजा असते, म्हणजे त्यांची पद्धत वेगळी असेल, पण तिकडे फॉलो केलं जात असं. हो, आता एक या निमित्तानं आता तुम्ही हा प्रश्न विचारला, म्हणजे एक परंपरा सांगतो. तोरजा नावाची एक जमात आहे अमेरिकेतल्या काही भागात, काय आफ्रिकेमध्ये सुद्धा आहे. तर तोरजा नावाची जमात आहे, त्यांच्यामध्ये अशी एक परंपरा आहे की समजा आपल्या घरातलं कोणी मरण पावलं, म्हणजे मुलगा असेल, मुलगी असेल,
स्त्री असेल, पुरुष असेल, आजोबा असेल, आजी असेल, तर तिथे जाळण्याची पद्धत नाही आहे, म्हणजे दहनाची पद्धत नाही, थेट दहन नाही, दफन केलं जातं. अच्छा. दफन करण्यापूर्वी त्याच्या शरीरातले जे आतडे असतील, त्या सडणारा भाग आहे तो काढून टाकला जातो, आणि मग त्या भागात काही विशिष्ट प्रकारचे पदार्थ किंवा केमिकल्स, रसायनं टाकली जातात आणि त्याच्यावर एक लेप दिला जातो आणि मग ते पेट पुरलं जातं आणि 5 वर्षांनी त्याला पुन्हा उघडतात आणि मग आपल्या घरात आणतात, त्याला पुन्हा स्वच्छ करतात, पुन्हा केमिकल लावतात आणि मग नवीन कपडे घालतात त्याला. म्हणजे एखादा म्हातारा असेल आणि तो त्याला सिगारेटची सवय असेल, सिगारेट त्याला लहान मुलं असेल तर त्या मुलाला जी आवडत असेल लहानपणी ते त्याला देतात. ही दर 5 वर्षांनी ते अशा जाडलेल्या प्रेताला बाहेर काढतात. ही सुद्धा एक तुळज पूजेची परंपरा आहे तोरजा या जमातीमध्ये. आपण इंटरनेटवर सर्च करू शकतो, त्यांच्या वस्त्या आहेत, त्यांची घर आहेत, त्यांची प्रार्थना स्थळ आहेत, अशा तऱ्हेने त्याला देव मानतात आणि तेव्हा तरी त्यांना परत पुनर्जन्म लाभेल आणि मग त्या शरीरात येतील, अशा प्रकारची धारणा तोरजा लोकांची जशी आहे तशीच आफ्रिकेतला एक भाग असलेला इजिप्त हा जो देश आहे तो आफ्रिकन कंट्रीमध्ये येतो, आफ्रिका खंडात येतो. त्याच्यामध्ये जी मोठमोठी पिरामिड तयार झाली त्या पिरामिडच्याही मागे हेतू हाच आहे की आता राजा असेल, राणी असेल, गांधरण त्यांचे युवक असेल, या सगळ्यांच्या त्या ठिकाणी मम्मी केल्या आहेत. मम्मी करण्याकरता त्यांनी जसं त्या तोरजा जमातचे लोक त्यातले आतडे आणि सडणारा जो भाग काढून टाकतात, इतर भागाला रसायनं लावतात, तसंच त्या ठिकाणी रसायन लावली आहेत आणि विशिष्ट प्रकारच्या जे वनस्पतीपासून तयार केलेली औषधी त्याला लावण्यात येतात आणि ते दगड तिथे त्या दगडातला जो ठिसूळ भाग आहे त्याची भुकटी करून ती सुद्धा लावण्यात येते आणि अजूनही त्या परंपरा त्या ठिकाणी आहेत. म्हणजे पूर्वज पूजेच्या परंपरा किंवा आपल्या मृत व्यक्तीला पुन्हा जन्म लाभल्याच्या शरीरात येईल मग त्यावेळी तिच्याजवळ कोणी सेवक पाहिजेत, त्या ठिकाणी इसमध्ये जिवंत सेवकांना गाठण्याची प्रथा होती. त्याला चालायला फिरायला घोडा लागेल तर घोड्याला सुद्धा तिथे काढत असत, असा पुढे तो घोडा मरण पाहून मग त्याच्या अस्थी शिल्लक राहत आणि मग वाचायला पुस्तक त्या ठिकाणी त्यांनी वाचनालय सुद्धा केलेलं आहे. ह्या ज्या फिरावीड आहेत त्या ठिकाणी अशा तऱ्हेची वाचनालय केली आहे, त्यांना खायला अन्न लागेची सुद्धा ठेवलेली आहेत आणि सुगंधी द्रव्य आहेत. जेव्हा यांचं उत्खनन झालं तेव्हा सगळ्या गोष्टी सापडल्या आणि महत्वाचं म्हणजे ही लायब्ररी त्यांची होती, वाचनालय, त्या सिलिकॉन फील्डमध्ये जे काही लिहिलं होतं ते त्या काळातली जी लिपी होती त्या लिपीतली माहिती आपल्याला आज मिळते. तर अशा तऱ्हेची ही फार जुनी परंपरा ही भारतात नाही आहे, कारण भारतात आता गाडण्याच्या प्रथा आहे, दफनाची परंपरा भारतात आता फार कमी लोकांमध्ये आहे, विशेषतः लिंगायत किंवा गोसावी अशा ते आदिवासी मधल्या अनेक जमाती त्यांच्यामध्ये दफनाची पद्धत आहे. बाकी लोक दहन करतात त्यामुळे कोणत्याच प्रकारचे औषध त्यांचे आपल्याला सापडत नाही. तर ही सुद्धा पूरक पूजेची परंपरा आहे. हा, तर या परंपरांच्या बद्दलची माहिती मानवशास्त्रज्ञांनी शोधून काढली आणि विशेषतः युरोप खंडामधला पहिला मानवशास्त्रज्ञ त्याला अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हणतात. पूर्वी अँथ्रोपॉलॉजीसाठी मानव वंशशास्त्र हा शब्द वापरत होता. मग वंश ही संकल्पना कालबाही झाली की वंश नावाची काही गोष्ट अस्तित्वात नसते, हे जेव्हा आधुनिक संशोधकांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्या मानव वंशशास्त्र शब्द काढला. आता त्याला मानवशास्त्र म्हणतात. जेव्हा पहिला मानवशास्त्र एबी टायलर आहे आणि ह्या टायलर जो आहे त्यांनी जे कल्चर बद्दल जे काही लिहून ठेवलं आहे प्राचीन संस्कृतीबद्दल त्याचं असं म्हणणं की अदृश्य आणि अलौकिक अशा दैवी सामर्थ्यावर विश्वास असणं म्हणजे दिसत नाही आणि वेगळं आहे, लोकांपेक्षा वेगळं आहे असं दैवी सामर्थ्य, या अशा एका विश्वासाला या श्रद्धेला धर्मकल्पना आदिम धर्मकल्पना म्हणतात. आदिवासी लोकांची अशी धारणा असते की ही शक्ती सर्वव्यापी असून समाजाचे बरे वाईट हित अहित या शक्तीमुळे म्हणजे आपल्यावर पूर्ण नियंत्रण या शक्तींचं आहे म्हणून अनेक तरुणांनी संतुष्ट केलं पाहिजे. या धारणेतून त्यांना वंद्य असलेल्या पूर्वजांची पूजा करण्याच्या अनेक तऱ्हा आपल्या ह्या पूर्वजांनी अवलंबल्या. त्यातून मग पूर्वज पूजेची परंपरा सुरू झाली. मुळात पूर्वज पूजा का सुरू झाली, हे पूर्वज जरी मृत झाले असले तर ते अदृश्य स्वरूपात असत, आपल्यावर त्यांचं लक्ष असते असा एक समज आहे. म्हणून त्यांची थडगी करायची आणि ही थडगी म्हणजे देवळं हो, जी मंदिरं आपण पाहतो ही मंदिर सुद्धा अशा पूर्वज पूजेची प्रतीक आहे. टायलरनी हे खूप आधी लिहून ठेवलं, आपल्या वारसदारांना आपल्याकरता पशुबळी द्यावा
असे पूर्वजांना वाटत असावे असे जनमानसातील लोकांना वाटतं. जर त्याला आपण हलगर्जीपणा केला तर मुक्त पूर्वज आपणास त्रास देतील अशी समजूत आहे. तर अशा तऱ्हेने अनेक जमातींमध्ये आपल्या पूर्वजाबद्दलची आदराची भावना आणि भीतीची भावना या भावनेमुळे मग त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता अशा तऱ्हेच्या परंपरा सुरू झाल्या. आता आपल्या शरीरात आत्मा असतो अशी एक समजूत आहे आपल्या सगळ्या संस्कृतीमध्ये. तर ज्याला बळी द्यायचा आहे एखाद्या पशुला, समजा बोकडाला बळी देतात, म्हणजे आता एक परंपरा आहे आपल्याकडे, बळी द्यायचा असेल तर बोकडाला देतात. म्हणजे वाघाचा नेट नाही, हत्तीचा नेट नाही, घोड्याचा तर नाहीच नाही. एक खूप छान असं संस्कृतमध्ये सुभाषित आहे, अश्वम नैव गजम नैव, घोडा नाही आणि हत्ती नाही, व्याघ्रम नैवच्या नैवचे, वाघाचा तर मुळीच नाही, पण बळी कुणात द्यायचा, अजापुत्रम बळी दद्यात, म्हणजे बळी देतात तो अजापुत्र म्हणजे बोकडाचा बळी देतात. देव सुद्धा दुर्गंधाचा घातक आहे हे सांगण्याकरता हे उदाहरण दिलं आहे सुभाषितांनी. तर हा जो बोकडा आहे त्याला मारलेला आहे तर कोणता पशु असतो, काही ठिकाणी रेड्याचा बळी देतात, काही ठिकाणी घोड्याचा सुद्धा देतात, देत नाही असं नाही. तर त्याच्यामध्ये त्याच्या आत्म्याचा काही भाग असतो, तेच अन्न आपल्या मृत्यूला उपयुक्त आहे असं त्यांना वाटतं. पूर्वज आणि पशु यांच्यामधील एकरूपता जाणून मूळ पुरुष पूर्वजा इतकाच मान ते पशुलाही देतात. पशुला मारलं जरी असलं तरी त्याला तो मान मिळतो. तर अशा परंपरा विशेषतः जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये आहे. इजिप्तमध्ये तर आपण पाहिलं यापूर्वी, इजिप्तमध्ये ही परंपरा सुरू झाली. तर ही परंपरा अशी होती की जेव्हा तो पुन्हा ईश्वराच्या कृपेने म्हणा की त्यांनी जो निर्णय घेतला असेल याला परत पाठवायचा पृथ्वीवर, तर तो त्या देहात परत येईल, पण त्या देहाला जपलं पाहिजे. पण चीन मधली मध्ये सुद्धा रांगटी लोक पूर्वज म्हणून मृतपूर्वी मृत व्यक्तीची पूजा करीत असत, म्हणजे ही परंपरा चीनमध्ये होती. आणि मग त्यासाठी ते लाकडी पुतळा त्याचा करायचा, तयार करायचा आणि त्याची आराधना करायची, त्याला संतुष्ट करण्याकरता मग बळी द्यायचे. तर चीन ह्या शब्दाचाच अर्थ होतो पूर्वजांचं निवासस्थान असं त्यांचं एक श्रद्धा होती. चिनी तत्वज्ञ कन्फ्युशियस हा आधुनिक विचार म्हणतो त्यांच्या दृष्टीने, पण तरीही त्यांनी पूर्वपीजेला सन्मान दिलेला आहे, त्याला नाकारलं नाही. प्राचीन लोकांच्या धर्मामध्ये मृतांच्या आत्म्याला बेनीज म्हणजे चांगल्या देवता असं म्हटलंय. हे आत्मे दयाळू असतात अशी त्यांची समजूत होती, पण त्यांनी आपणास पीडा देऊ नये म्हणून त्यांना आपण संतुष्ट करण्यासाठी त्यांच्या खडग्यावर खाण्यापिण्याचे पदार्थ अर्पण करून त्यांची पूजा करीत असत. पूर्वजांना अधोलोकात लोकात घर मिळून दिले की ते त्रास देते असं रोमन लोक मानत होते. हा, आणि मग पारशी लोकांमध्ये आणखी एक परंपरा आहे, प्रवशी नावाची परंपरा. आता पारशी धर्म जो आहे त्याला आधुनिक रूप दिलंय झरथुष्टांनी. झरथुष्ट हा आधुनिक विचारवंत असा बुद्धपूर्व 100 वर्षापूर्वी, म्हणजे बुद्धाच्या 100 वर्षापूर्वी, आतापासून समजा 2500 वर्षापूर्वी होऊन गेला. तरी काही सुधारणा केल्या, पण त्यांनी पितृपूजेला मात्र महत्व दिलं, म्हणजे इतर सगळी दैवत कमी केली पण पितृपूजेचं महत्व नाकारलं नाही. त्या ठिकाणी अजूनही म्हणजे आपण इराण इराकडे गेलो ज्या ठिकाणी पारशी लोक आहेत अजूनही, तर त्यांच्या ते थळशी नावाची एक संकल्पना आहे. आणि जेव्हा दुष्काळ पडतो त्या स्वर्गातल्या सरोवरातून आपल्या वंशजांसाठी ते पाणी आणतात अशी अशी त्यांची समजूत होती. रोम आणि ग्रीक लोकांमध्येही जी वीरपूजा आहे, आपल्याकडेही वीरपूजा आहे, त्यामध्ये पूर्वपूजा कारणीभूत आहे असं अभ्यासक मानतात. म्हणून गाव वसवायचं असेल तर त्याच्या मध्यभागी अधोलोकाचे द्वार, म्हणजे आता अधोलोक हा शब्द आपल्याकडे पाताळ या अर्थाने वापरतात. पाताळ शब्दाचा अर्थ तसा प्रत्यक्षात वेगळा आहे, पाण्याचा ताट असा होतो. पाताळ म्हणजे जमिनीच्या खालचं विश्व आहे, त्याला आपण पाताळ म्हणतो. त्याला अंडरग्राऊंड किंवा अधोलोक असंही नाव आहे. तिथे खंडक खणलेला असतो आणि त्याच्यात पूर्वजांसाठी बळी दिले जातात. म्हणजे त्या खंडकातून पुढे पाताळात गेलेले आपले पूर्वज जे आहेत ते खातील. अशा रोम मध्ये अशा तऱ्हेचे खूप खंडक पुरी होते आणि विशिष्ट दिवशी त्या खंडकावरील दगड आणि माती बाजूला करून त्याची दारं उघडली जात असत. ज्यांचे वंशज आपल्या पूर्वजांना विसरतात किंवा ज्यांना वंशज नसतात त्या पूर्वजांची अवस्था अतिशय वाईट होते, म्हणून वंशजांना तृप्त करण्यासाठी चीनमध्ये सार्वजनिकपणे पूर्वजांना संतुष्ट करण्याचा विधी होत असे. अशा तऱ्हेने चीनमध्ये पूर्वपूजेचं महत्व होतं. आणि मग त्या ठिकाणी पूर्वजांना संतुष्ट करण्याकरता कागदी वस्तू जाळल्या जात असत. त्या तयार करणाऱ्या अनेकांना पूर्वपूजेमुळे रोजगार मिळाला आहे. जपानमध्ये आपल्या मृतपूर्वजांचा सन्मान करण्यासाठी एक मोठा उत्सव दरवर्षी केला जात असे. या प्रसंगी सर्व पूर्वज घरी परत येतात असा समज होता.
भारतातील बळीप्रति प्रजेला बळीराजा आपल्या प्रजेला भेटायला येतो अशी समजूत आहे. राजा वा जमात प्रमुख त्याच्या पूर्वजांची पूजा करण्याची परंपरा इजिप्त, बॅबिलोनिया, फिजी, आफ्रिका, इतर देशात अनेक देशामध्ये होती. पॉलिनेशियामध्ये मात्र सरदारांचे आत्मभक्त मृत्यूनंतर राहता सामान्य माणसांचे आत्मे लगेच नष्ट होतात. म्हणजे आत्म्यांमध्ये असा भेदभाव पॉलिनेशिया या देशामध्ये केलेला आहे. सर मला एक विचारायचं होतं, पितृपक्ष म्हणजे पूजन केलं जातं पितर लोकांचं, मातृपक्षाचा असा आहे का पंधरवडा वगैरे असं का नाहीये? जर नाहीये तर हा ते आपण सुरुवातीलाच पाहिलं की हे पितर हा शब्दच मुळात पुरुष प्रधान संस्कृतीमधला आहे. हो हा म्हणजे मातृप्रधान संस्कृतीमध्ये अशा परंपरा होत्या. जसं आता मातृदेवतांची मंदिरं आहेत आणि त्या ठिकाणी लोक दर्शन करतात आणि किंवा नवरात्रासारखा उत्सव जो आहे तो मातृदेवतेशी संबंधित आहे. म्हणजे स्त्री प्रधान किंवा मातृप्रधान संस्कृतीमधला तो उत्सव आहे. पितृपक्ष मात्र हा पुरुष प्रधान संस्कृतीमधला एक उत्सव आहे, म्हणा की एक कुळाचार आहे असं आपण म्हणूया. तर हा प्रामुख्याने पुरुष प्रधान संस्कृतीशी संबंधित आहे. बाकी इतिहासकारांनी सर आता आपण कॉम्रेड शरद पाटील किंवा डॉक्टर आह साळुंकेचे यांचे दाखले देतो, डॉक्टर आह साळुंकेनी यावर पण काही लिखाण केलेलं आहे मला जाणवलं, तर त्यांचं काय मत आहे याबद्दल? हा त्यांनी जे या विषयावर टिप्पणी लिहिलं आहे मराठी विश्वकोशाच्या 9व्या खंडात लिहिलं आहे, पृष्ठ 692 ते असं म्हणतात. पितर पितृलोकात राहतात व चंद्रलोक म्हणजे पितृलोक होय. ते आकाशात वधलोकात राहतात, तारे बनतात, घराजवळ राहतात, थडग्याच्या आसपास एखादा प्राणी वनस्पती बनवून राहतात इत्यादी कल्पना आहेत. म्हणजे अनेक धर्मामध्ये आहे तर वनस्पती प्राणी इत्यादींना पितर मानून देवक समजण्याची कल्पना अनेक ठिकाणी आढळते. आपण कुलचिन्ह प्रथेबद्दल चर्चा केलेली आहे तेव्हा हे कुलचिन्ह म्हणजे आपलं पितर आहे. तर गाव वसवणाऱ्या व्यक्तीला गावाचा पितर म्हणतात. ज्यांनी गावाची वस्ती केली आहे, गाव तयार केलं, वसवलं, तर त्याला गावाचा पितर म्हणजे संपूर्ण समुदायाचा समूहाचा तो पितर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये एग्नारोट जमातीत सर्वांचे पितर अशा विशिष्ट अशा वृक्षात राहतात असे मानले जाते. म्हणजे काही झाडांमध्ये आपले पितर राहतात असं म्हणतात. पुढे पितरांविषयी ते माहिती देतात की सामान्यतः सर्व लोकांच्या मते पितर हे बहुतेक बाबतीत जिवंत मानवासारखेच असतात, परंतु त्यांच्याजवळ काही अतिमानवी शक्ती असतात आणि त्याबरोबर वंशजांकडून अन्न पाणी इत्यादी हवे असल्यामुळे ते त्यांच्यावर अवलंबूनही राहतात. त्यांना ऐकता पाहता येतं, वंशजाशी संपर्क साधता येतो, त्यांना तहान, भूक, आनंद, दुःख, शोक, क्रोध इत्यादी विकार असतात. हिंदू धर्मामध्ये मात्र लोभ, मोह आणि भय असले तरी शोक नसतो, म्हणजे दुःख त्यांना होत नाही अशी एक समजूत आहे. त्यांना मुखाने इच्छा व्यक्त करता येत नाही आणि मनोवेगाने कुठेही जाता येते, ते जाऊ शकतात पण इच्छा व्यक्त करू शकत नाही. पितृलोकात जाण्याचा आणि पिंड तर्पणाधिकांच्या स्वीकारासाठी पृथ्वीवर परत येण्याचा पितरांचा मार्ग म्हणजे पितृयान, यान म्हणजे मार्ग. अशा तऱ्हेने ते जेव्हा आपण त्यांना काही अर्पण करतो तेव्हा घेण्याकरता येतात. हा त्यांचा मार्ग. तर पहिला मृत मानव यम, यम हा पहिला मृत मानव मानला गेलाय वैदिक संस्कृतीने. आपण स्वतंत्रपणे यमावर एक भाग घेणार आहोत तेव्हा यावर काही जास्त विस्तार आणि या ठिकाणी माहिती नाही पाहू. पण त्याला पितृराज, पितृपती, गया हे त्याचं पितृतीर्थ तीर्थ आहेत. आता गया बौद्धांसाठी प्रसिद्ध आहे पण सगळ्या धर्माचे लोक त्या ठिकाणी आपल्या पितरांना तर्पण करण्याकरता त्या ठिकाणी जातात, तिथे विधी होतात. काही लोक इथे प्रयागला म्हणजे अलाहाबादला त्रिवेणी संगमावर अशा प्रकारची विधी करतात. हा मातृबद्दल तीर्थाबद्दल तुम्ही प्रश्न विचारला होता, मातृ पक्षाबद्दल, पक्ष जरी नसला पण काही तीर्थ आहेत जे आईला आईच्या अस्थी अर्पण करण्याकरता नेले. जसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये माहूर हे जे गाव आहे तीर्थस्थळ आहे त्या ठिकाणी आईला आईच्या अस्थी अर्पण करण्याकरता लोक जातात. तसंच एक गुजरातमध्ये सिद्धपूर नावाचा एक मातृतीर्थ आहे. दक्षकन्या स्वधा, दक्षाची मुलगी स्वधा ही पितरांची आई मानली गेली आहे. काही ठिकाणी तिला पत्नी म्हटलंय आणि पितरांची आवडती दिशा जी आहे दक्षिण आहे. आपल्याकडे दक्षिणेवर आपण बहिष्कार टाकतो, दक्षिणेकडे पाय ठेवून झोपायचं नाही, दक्षिणेकडे पाहून जेवायचं नाही. हे दक्षिणेबद्दल तिरस्काराची भावना आहे. ती मुळात पितर ह्या जमातीबद्दलची भावना आहे. आता ह्या अमावस्या ही पितृतिथी, प्रत्येक अमावस्या ही पितृतिथी असते, हे पितृदिन असतो.
पितरांमध्ये मी अर्यमा आहे असं कृष्णाने गीतेत म्हटलंय. ऋग्वेदापासूनच पितरांचे निर्देश आढळत असले तरी हिंदू धर्मशास्त्रात इतर विषयाच्या तुलनेनं पितृपूजेचं महत्व कमी झालेलं आहे. दक्षिण दिशा खरं तर का पितरांनी निवडली असावी? की आता दक्षिण दिशेबद्दल आपल्याकडे तिरस्काराच्या भावना आहेत. आता जे लोक उत्तर दक्षिण दिशा ही कशी आहे की उत्तरेच्या विरुद्ध आहे ना. आता उत्तरेकडे जे लोक राहतात समजा आता उत्तर प्रदेशामध्ये जे लोक राहतात किंवा हिमाचल प्रदेशात राहतात त्यांच्या दृष्टीने दक्षिण भागात राहणारे लोक जे आहेत म्हणजे तमिळनाडू आहे महाराष्ट्र त्यात येतं कर्नाटक आहे तेलंगणा आहे आणि आंध्र प्रदेश आहे असे पाच जे राज्य आहे दक्षिणेतले त्यात आपला महाराष्ट्र सुद्धा तसा येतो. हे दक्षिणेकडले लोक त्यांच्या ज्या धार्मिक कल्पना होत्या त्यांना मानत नव्हते म्हणून त्यांनी दक्षिणेकडे राहणाऱ्या लोकांचा निषेध केलाय. कुणी केला? उत्तरेकडे राहणाऱ्या लोकांनी केलेला निषेध आहे. माझा काय माझा काय समज होता हा ज्या आर्यांच्या टोळ्या आल्या त्या उत्तरेतून आल्या त्यांनी स्वर्ग नरक स्वर्ग पाताळ ही संकल्पना केली. स्वर्ग म्हणजे उत्तरेकडचा भाग म्हणजे वरचा भाग आणि दक्षिणेकडचा भाग म्हणजे म्हणजे राक्षसांचा भाग हा आणि इवन हा पाताळ इवन हे रावण सुद्धा दक्षिणेलाच होता श्रीलंका दक्षिणेलाच होती आणि हा हनुमानाचं तोंड सुद्धा म्हणजे दक्षिणमुखी हनुमान वगैरे असं म्हटलं जातं. मग ते दक्षिणेचा आहे ना मुळात. थोडस याबद्दल कन्फ्युजन होतं म्हणून विचारलं. बाकी तुम्ही गंमत तुम्हाला सांगतो एकीकडे दक्षिणेचा निषेध करायचा आणि दक्षिणा मात्र घ्यायची. दक्षिणा म्हणजे दक्षिणेतल्या लोकांनी दिलेले दान. अच्छा हा दक्षिणेकडले लोक तिकडे उत्तरेकडे काशीला जात असतील हिमाचल प्रदेशात जात असतील ते उत्तराखंडमध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहे द्वार आहे ऋषिकेश आहे गंगोत्री आहे हे लोक तिथे जाऊन जे दान देतात त्याला त्यांनी नाव दिलं दक्षिणा. अच्छा म्हणजे त्यांनी दिलेला पैसा चालतो पण ते लोक नाही चालत. अशा प्रकारची अतिशय विसंगत ही संकल्पना आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे आपल्याकडे जे फलज्योतिष नावाचं एक छोटं शास्त्र आहे अतिशय थोतांड आहे ते खरं नाहीये. त्यांनीही दक्षिणेबद्दलची तिरस्कारांची भावना निर्माण केली. हा आता अलीकडे वास्तुशास्त्र नावाचं एक नवीन शास्त्र तयार झालं ते आता प्रख्यापित झालं त्याच्यामध्ये दक्षिण दिशा अशुभ ठरवलेली आहे. अगदी याच्या विरोधात असंच फल ज्योतिषासारखं शास्त्र चीन जपानमध्ये आहे त्याच्यामध्ये त्याला फेंगसुई म्हणतात. फेंगसुईचा प्रश्न आपल्या भारतातही आहे अजून श्रीमंत लोक आहेत किंवा मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय ज्यांच्याकडे भरपूर पैसा आलाय ते लोक फेंगसुईचा स्वीकार करतात. या फेंगसुईमध्ये मात्र दक्षिणेला पवित्र दिशा म्हणजे त्यांचा दृष्टिकोन जो आहे चीन जपानच्या लोकांचा त्यांच्या दृष्टीने दक्षिण ही पवित्र दिशा. आता एक पवित्र दिशा का असेल त्यांच्या दक्षिणेकडे आपण भारतात येऊ राहतो ना. हा भारतातल्या बुद्धाला ते मानतात म्हणून त्यांच्या दृष्टीने दक्षिण दिशा ही महत्वाची. आपल्याकडले जे आर्य लोक आहेत ते हिमाचल प्रदेश तिबेट आणि विशेषतः उत्तर भारतातला भाग या भागात राहत असल्यामुळे त्यांना आर्यावरती त्यांनी म्हणजे आर्यांनी व्यापलेला प्रदेश त्या दृष्टीने अनार्यांचा व्यक्त करण्याकरता त्यांनी दक्षिणेला निषेधार ठरवलं म्हणजे निषेधाज्ञा दिला की दक्षिणेकडे पायथन जोपायचं नाही दक्षिणेकडे कोणतेही जेवायचं नाही दक्षिणेकडे पाहून सगळ्या पद्धती ज्या आहेत त्या सगळ्या आर्यांच्या दृष्टिकोनातून आहेत. पितर हा समूह होता तुम्ही सांगितलं कसे ते थोडस पितर समूह कसा होता त्याच्याबद्दल थोडस सांगता येईल. त्याबद्दलची माहिती धर्मशास्त्राचा इतिहास या ग्रंथात त्यांनी दिलेली आहे. आपली पावाकाणे नावाचे फार मोठे विद्वान होऊन गेले. त्यांनी श्राद्ध या शीर्षकाखाली त्यांचा जो धर्मशास्त्राचा इतिहास खंड चौथा त्याच्यामध्ये माहिती दिली आहे. तर त्यात त्यांनी म्हटलंय की इतरांना उद्देशून त्यांच्या हिताकरता जे जे काही योग्य काही योग्य स्थळी सत्तात्र व्यक्तींना आणि ब्राह्मणांना धर्मशास्त्रात सांगितलेल्या विद्येला अनुसरून श्रद्धा पूर्वक देण्यासाठी त्याला श्राद्ध म्हणतात आणि पितरांना अर्पण करायच्या वस्तू ब्राह्मणांना अर्पण कराव्या अशी स्पष्ट सूचना त्यांनी दिली आहे. आता हा संस्थे यांनी याच्या विरोधात त्यांनी मत व्यक्त केलं. श्राद्ध तर्पण विधी पितृपूजेहून वेगळा असल्याचं त्यांनी मत दिलं आहे.
ह्या श्राद्ध तर्पण विधीमध्ये सगळ्या सगळे ज्या वस्तू द्यायच्या त्या ब्राह्मणाला द्यायच्या असतात. आणि पितृपूजेमध्ये तसं नाहीये. पितृपूजेमध्ये आपण ज्यांना पितर मानतो त्यांच्याबद्दल श्रद्धा व्यक्त करतो. श्रद्धेली केलेली पूजा म्हणजे श्राद्ध. तशा तऱ्हेने मग काही स्मृती आहेत. मी साने यांनी पुन्हा स्पष्ट केलं, याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये म्हटलं आहे की पितर म्हणजे श्राद्धामध्ये देवता असणारे वसु, रुद्र आणि आदित्य श्राद्धाच्या योगाने संतुष्ट होऊन मनुष्यांच्या पूर्वजांना संतोष देतात. या श्लोकापासून असं समजायचं असतं की श्राद्ध करणाऱ्याने तीन पूर्व पिता, पितामह आणि प्रपितामह यांचे श्राद्धामध्ये अनुक्रमे त्या त्या पितरांच्या अधिष्ठात्या देवता वसु, रुद्र आणि आदित्य यांच्याशी ऐक्य असतं. आता या ठिकाणी त्यांनी पुन्हा या पितरांना इथे त्यांनी अदृश्य ठरवलंय. पण पितरांबद्दल आणखी इतर माहिती आपण जे सापडते, आता पितर शब्द पितापासून झाला आणि मग पिता जो असतो पाती रक्षती अपत्य सहा म्हणजे अपत्याला जो रक्षण करतो त्याबद्दल एक महाभारताच्या शांती पर्वात एक श्लोक आहे. त्यामध्ये त्यांनी पित्याचं स्थान काय सांगितलं. पिता धर्म, पिता स्वर्ग, पिता हे परमोत्तमः, पितरी प्रीतिमा पन्ने सर्वा प्रीणंती देवता. पिता हा धर्म आहे, तो स्वर्ग आहे, तो श्रेष्ठ तप आहे, तो प्रसन्न झाला असता सर्व देवता संतुष्ट होतात. पित्याचे हे स्थान पितृसत्ताक समाजामध्ये होते, त्यामुळे पित्याचं महत्व महाभारतामध्ये सांगितलं. आता हे कसं आर्यांच्या दृष्टिकोनातून केलेलं वर्णन आहे. आर्य भारतात आले तेव्हा त्यांच्या कुटुंब पद्धती जी होती ती पितृसत्ता पुरुषसत्ता होती, म्हणून त्यामध्ये त्यांचं महत्व त्यांनी सांगितलं आहे. पण भारतात काही गण होते त्याच्या आधी, म्हणजे भारतात गणसंस्था होती जी आत्यंतिक लोकशाही वादी संस्था डेमोक्रेटिक स्टेट्स किंवा डेमोक्रेटिक सिस्टीम त्याला म्हटलंय. तर त्यातले काही गण हे मातृसत्ता होते, म्हणजे आईचं महत्व असणारे, स्त्रियांचं महत्व असणारे, स्त्री सत्ता सुद्धा होते, तर काही पितृसत्ताक होते. अशा गणातल्या लोकांना पितर नावाने संबोधलं जात असावं, पितृसत्ता गणांसाठी हा शब्द वापरला गेला असावा. तर भारतीय संस्कृती कोशात त्याबद्दल आणखी विस्तृत माहिती दिली आहे. पितर विषयक वैदिक स्मार्त पौराणिक साहित्याचे आलोडन करून नागोद चाफेकर, चाफेकर फार मोठे विद्वान होऊन गेले, त्यांनी असं म्हटलंय की पितर हा देवा माणसाप्रमाणे एक स्वतंत्र समाज होता. त्यांनी असं म्हटलंय की देव, पितर आणि मनुष्य हे निरनिराळे समाज होते. आपण देव म्हणजे आता ईश्वर या अर्थाने वापरतो, पण देव नावाचा एक मानवी समूह होता, मनुष्य नावाचा एक मानवी समूह होता आणि पितर नावाचा एक मानवी समूह होता. आता मनुष्य हा शब्द आपण सर्वांसाठीच वापरतो, पितर हा शब्द मृत व्यक्तीसाठी वापरतो. देव हे अदृश्य आहेत, आकाशात वगैरे वगैरे स्वर्गात आहेत, असे अर्थ आता बदलले, पण पूर्वी हे मानवी समाज होते असं त्यांनी वैदिक वाङ्मयाच्या द्वारे नागोद चाफेकरांनी सिद्ध केलाय. ते म्हणतात देवा हा, मनुष्य हा, पितर हा, मनुष्याचा पण ब्राह्मण हा जो ब्राह्मण ग्रंथ आहे त्याच्यामध्ये अशा तऱ्हेने देवा, मनुष्य, असुरा, पितर हा, ऋषी हा, मनुष्य नावाचा एक गण होता, देव नावाचा गण होता, असुर नावाचा गण होता, पितर नावाचा गण होता, ऋषी हा एक समुदाय होता. यज्ञ झाल्यावर मग ऋषी, मनुष्य, पितर उत्पन्न झाले असे ऋग्वेदात म्हटलंय. म्हणजे वैदिक साहित्यामध्ये पितर हे स्वतंत्रपणे एक मानवी समुदायातले लोक होते असं म्हटलंय. म्हणून ब्रह्मदेवाने पितर निर्माण केले असं पुराणात म्हणतात, पुराण म्हणतात ब्रह्मदेवाला सर्व शरीर दिलेलं आहे ऋषीचा निर्मितीच. तर अशा तऱ्हेने यामध्ये देव, असुर आणि मनुष्य यावरून पितर उत्पन्न झाल्याची कथा ब्रह्मांड पुराणात आली आहे. आता हे जे पितृ त्यांचं सगळ्यात महत्वाचं धार्मिक कृत्य म्हणजे पितृपूजा, पितृसेवा किंवा श्राद्ध. आता मृतपितरांचं श्राद्ध केलं जातं, पण प्राचीन काळी, अतिप्राचीन काळी जिवंत पितरांचेही श्राद्ध करण्याचा प्रघात होता. म्हणजे पितर म्हणजे आपल्या कुटुंबातला जो प्रमुख असेल त्याला त्यालाही श्रद्धा अर्पण करण्याचा जो विधी होता त्याला श्राद्ध असं म्हणतात. सध्या का पितर ते प्रत्यक्ष दिसत नाही, त्या ठिकाणी ब्राह्मण ठेवतात, तर त्याही काही कदाचित ब्राह्मणांना ठेवत असतील आणि जिवंत पित्याला पितृस्थानी बसवत, म्हणजे त्याला ब्राह्मणाचे आयोजन होतात त्याला बसवत. मनुस्मृतीमध्ये याचा उल्लेख केलाय. मनुस्मृतीमध्ये ह्या पितरांचा उल्लेख असा आहे की पिता जिवंत असूनही मुलांनी श्राद्ध करण्याची प्राचीन काळी चाल होती, ही गोष्ट लक्षात ठेवणं जोगी आहे. या पितृयज्ञ किंवा पितृपूजा हा पितर समाजाचा मुख्य धर्म होता. आता हे आपल्याला आपल्या गळी उतरायला थोडंसं त्रास द्यायचं होईल की पितर हा शब्द आता इतका रूढ झालाय की मेलेल्या व्यक्तीकरता, पण पितर नावाचा एक जिवंत लोकांचा समुदाय होता आणि त्यांच्यामध्ये पितृपूजा होती. म्हणजे ते पितृसत्ता पद्धतीची असल्यामुळे आणि श्राद्ध हे रोजच करत असतात. म्हणजे असं नाही की बा वर्षातून एकदा पितृपक्षालाच करायचं, रोजच आपल्या वडिलांची स्मृती ती
ते जागवी आणि त्याला ते पितृश्राद्ध म्हणत होते. आता त्याच्यामध्ये अग्नीची पूजा होती. आता नित्य श्राद्ध हा एक प्रकार आहे म्हणजे रोजची पूजा. श्राद्ध करणे हा धर्म असल्यामुळे सर्व इष्ट गोष्टीची प्राप्ती श्राद्धाने होते असा त्या समाजाचा समज होता. ज्यामध्ये वैदिक लोक जसं प्रत्येक गोष्टी यज्ञानेच मिळते असं मानतात किंवा इतर वैदिक लोक पूजा केल्याने प्रार्थना केल्याने सर्व काही मिळतं. तर आता आमचा घोडा हवा असेल तुम्हाला तर त्यासाठी मग गोष्ट श्राद्ध, पुढ्याच्या हेतूसाठी अश्वश्राद्ध, प्रवासाला जाताना यात्रा श्राद्ध म्हणजे हे पूजेचे प्रकार, आत्मश्रुद्धीसाठी श्रुती श्राद्ध, अशी वेगवेगळी श्राद्धे ते पितर समाजातले लोक करत. श्राद्ध हा त्यांच्या प्रत्येक कर्माचाच भाग होता म्हणून त्या श्राद्धा त्यांनी कर्मांग श्राद्ध असं त्यांचा पूजा विधी होता. सर पितरांचे काही प्रकार आहेत का ते फक्त पितर एक समज? पितरांचे काही प्रकार आहे ते नागो तापेकर यांनी लिहिलं आहे की तो एक मानवी समाजाचा घटक असल्यामुळे त्याचे काही प्रकार सुद्धा होते. विद्वत्रत्न म्हणून ज्यांना ओळखतात ते केलं दत्तरी यांनी धर्मरथ या ग्रंथामध्ये पितरांविषयी असंच मत व्यक्त केलं आणि पुढे मग महामहोपाध्याय देशवा शास्त्री चित्रा आणि प्राचीन चरित्रकोशामध्ये पितरांची माहिती दिली आहे. आता ते हिजी माहिती देतात की वैदिक साहित्यात जी उल्लेख आले त्याच्या आधारे दिलेली माहिती आहे. ऐतरीय ब्राह्मण नावाचा एक ब्राह्मण ग्रंथ आहे त्याच्यामध्ये मानव वंशाची गंधर्व पितर देव सर्प आणि मनुष्य हे पाच प्रमुख उपविभाग होते. मानव वंशाचे ते पाच भाग आहे गंधर्व पितर देव सर्प आणि मनुष्य आणि देव आणि पितर यापासून कालांतराने मनुष्याची निर्मिती झाली आणि वैदिक साहित्यात पितराचं निवासस्थान असणारा पितृलोक हा स्वर्गापेक्षा वेगळा आहे. स्वर्गात सगळेच जातात असं नाही. पितृलोकात पितरांचे जे आत्मे आहेत ते जातात म्हणजे आपल्या पूर्वजांचे आत्मे जातात म्हणजे पितर समाजातल्या लोकांच्या पूर्वजांच्या आत्मे जातात. तर त्याचं द्वार कुठे आहे शतपथ ब्राह्मणात म्हटलं आग्नेय दिशा जी आहे त्या ठिकाणी आहे. म्हणजे आता हा जो भाग आहे अफगाणिस्तान वगैरेचा भाग राजस्थान गुजरात तो भाग आणि स्वर्गलोक हे ईशान्येच होतं. ईशान्य हा हिमाचल प्रदेशाला लागून असलेला भाग म्हणजे आपला हा जो भाग आहे नागालँड वगैरे शतपथ ब्राह्मण असं त्यांनी वर्णन केलंय. आणि अथर्वेद असं म्हणतं की अंतरिक्षामध्ये पितृगण पृथ्वी आणि स्वर्ग येथे निवास करत होते. निरुक्त नावाचा एक वेदाच्या शब्दांचा अर्थ सांगणारा ग्रंथ आहे त्यात त्यांनी पितृलोकाला माध्यमिक लोक असं म्हटलंय म्हणजे माध्यमातून त्यांच्या माध्यमातून आपले पूर्व दाखवून दिसतात या अर्थाने आणि तिथला राजा यम होता असं म्हटलंय. आता या ठिकाणी त्यांनी स्मशान चिठी हा शब्द वापरलाय. स्मशानाला आपल्याकडे अशुभ मानतात पण स्मशान चिठी चिठी म्हणजे यज्ञ संडील जे असतं यज्ञाची पूजा करण्याचं ठिकाण असतं त्याची जी आकृती आहे त्याला स्मशान त्याला चिठी म्हणतात. पण स्मशान सुद्धा अशा प्रकारच्या अनेक त्याला स्मशान चिठी करणाऱ्या प्रत्येक माणसाला पितृलोकाची प्राप्ती होते असं म्हटलंय. आणि पितरांचे प्रकार जे आहे ते आपण जो प्रश्न विचारला ऋग्वेदाचे प्रकार उत्तम मध्यम आणि अधम असे तीन प्रकार सांगितले आहेत. तर हा त्या पितृगणाचा इथे उल्लेख आहे अंगिरस अथर्वण दशग्व नवग्व भृगु भैरू यापैकी नवग्व आणि दशग्व हे पितृगण अंगिरस पितरांचे उपविभाग असून यमा संवेद निवास करतात राहतात. नंदीफळात अग्निश्वास हा एक पितरांचा प्रकार सांगितलाय. बहिरिषद नावाचा पितराचा एक प्रकार आहे. काव्य सुकालीन हे पितृगण त्यांच्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र वंश वर्णीय लोक होते असं म्हटलंय. पितरांचे आणखी प्रकार दोन प्रामुख्याने केले गेले आहेत दैवी पितर आणि मानसिक पितर. दैवी म्हणजे देव नावाचे लोक जे होते त्यांनी ठरलं. तर दैवी पितरामध्ये देवगणाद्वारा पूजित असे हे पितर अमूर्त देवदेव भावमूर्ती स्वर्गस्थ इत्यादी वैकल्पिक नावाने विचार होते. आता त्यात जो वैराज नावाचा हा पितृगण आहे विरजत या लोकात तो राहत होता. त्यामध्ये सदस्य ब्रह्मसभेमध्ये उपस्थित होते असं महाभारतात सभापर्वात म्हटलंय. दैत्य यक्ष किन्नर राक्षस गंधर्व अप्सरा भूत पिशाच सर्पनाथ हे लोक जे होते त्यांचे उपासक होते आणि त्यांची मानस कन्यावर मेना सांगितलाय. अग्निश्वास नावाचा एक पितराचा जो प्रकार दैवी पितराचा तर त्या हा पितृगण वैभ्राज विरजस लोकात निवास करत असून दैत्य यक्ष त्याची पूजा करत असत त्यांची मानस कन्या अच्छोदा आहे असं म्हटलंय. बहिषद हा जो पितरांचा एक प्रकार आहे तो दक्षिणेकडे सोमपद या ठिकाणी राहत असे त्याचं नाव आर्तव आहे आणि त्यांची मानस कन्या तिवरी आहे. अशा तऱ्हेने हे जे आहे दैवी पितरांचे प्रकार महाभारतात सांगितले आहे.
तिथे तृतीय पितृगुणाचं नाव एकशुंग असं दिलं आणि भविष्यात पितृगुणाला मूर्त पितरामध्ये समाविष्ट केलाय. हविष्मत काव्य नावाचा एक पितृगण आहे. बरेचशी गर्भा लोकात तो निवास करीत असून ब्राह्मण लोक याची उपासना करीत. आता हे जे पितर आहे यांच्याबद्दल आणखी एक माहिती जी महाभारतात आलेली आहे, तर पितरांचा समृद्ध वारसा आपल्याला लाभलेला आहे असं महाभारत सांगतं. अयोध्येचा राजा दिलीप याची आजी यशोदा ही सुवध या पितृगणाची होती. म्हणजे पितृगण होता हा पितरांचा एक गण होता. आणि दशरथ ही राम जो आहे दशरथाचा पुत्र राम, तर हिचा अप्रत्यक्षपणे जन्यजनक संबंध दिसून पडतो. म्हणजे यात एक रामाचा इतिहास सुद्धा या पितरांच्या निमित्ताने आलेला आहे. तर महाभारतातील ययातीची आई विरजा ही वैरा पितृगणातील होती. अच्छा. त्यापासून कुरुकुलाचा विस्तार झाल्याचं महाभारत सांगतं. म्हणून महाभारतात प्राचीन राजवंश त्यांची पराक्रमाची गाथा गाणारे प्राचीन भारतीय महाकाव्य रामायण महाभारत यांच्या निर्मिती पितर कारणीभूत आहे. पितरांनी ही महाभारत आणि रामायण ही काव्य रचली असावी. त्यांनी आपले पूर्वज आणि त्यांच्याही जोडले आहेत, रामाच्या पूर्वजांशी जोडले आहेत. तरी प्राच्यविद्या संशोधक याबद्दल फारशी माहिती देत नाही, ज्यांचा अभ्यास आहे ते सांगत नाही. ते पितर हे अलौकिक आणि अदृश्य असे आपण करून टाकले, पण अशा तऱ्हेचा हा जो एक गण होता तो मानवी गण होता, जिवंत लोकांचा गण होता. त्यांना अदृश्य करून आपण काय केलं की त्यांचं अस्तित्व नाकारलं आहे. त्यामुळे आपला गणसमाज प्रामुख्याने लोकशाही म्हणणारा हा पितरांचा समाज होता. आणि त्यांची जी गणव्यवस्था होती ती अत्यंतिक लोकशाही व्यवस्था होती. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशातला जो भारत आहे त्याला तो वारसा पितरांमुळे मिळाला आहे असं अभ्यासकांचं मत आहे. त्यामुळे पितरांचं मूळ शोधणं आवश्यक आहे. सर मग पितरांचा वारसा, पितरांचं मूळ, पितृतिथी अमावस्या किंवा आपण कावळ्याला ते घास ठेवतो त्या पितृपक्षामध्ये, त्याचं थोडस एकंदरीत वारसा वगैरे, त्याच पितरांचं मूळ हे कसं एकंदरीत संबंधित आहे त्याचं? हो, तर कावळ्याचा आता तुम्ही उल्लेख केला म्हणून या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे की कावळा दोन रीतीने प्रसिद्ध आहे. एकीकडे तो आपला पूर्वजांचा म्हणजे निरोप्या दूत या दूत या अर्थाने, आणि दुसरीकडे जे काही लैंगिक भावना निर्माण होत आपल्या मनात तर त्याच्याशी कावळ्याचा संबंध जोडलेला आहे. म्हणजे सीतेच्या पायाला कावळ्याने चूस मारली, ती आंघोळ करत असताना अशा प्रकारची कथा रामायणात, त्यामुळे रामाने त्याला बाण मारला आणि त्याचा एक डोळा फोडला ही कथा आहे. की ती लैंगिक भावना जी सीतेच्या मनात निर्माण झाली असते ती कावळ्याच्या रूपाने, किंवा जी मासिक पाळी येते मुलींना ती कावळ्याने कावळ्याला शिवलेली येते असं म्हटलं जातं, किंवा मासिक पाळीच्या काळात दूर राहण्यामागे कावळा शिवला असं एक कारण लहान मुलांना सांगण्यात येतं. तर ह्या ज्या समजुती आहे की काही ठिकाणी मग आदिवासी जमातीमध्ये कावळ्यांनी सृष्टीची निर्मिती केली महादेवाच्या आदेशानुसार अशा प्रकारच्या कथा आहेत. तर यात एक गोष्ट महत्वाची आहे जी शरद पाटलांनी सांगितली आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की बा ही जी आपली आद्य गणमाता आहे तिचं नाव निरुती होतं आणि तिचा दूत कावळा होता. म्हणजे तिचं बरेचदा तिला घुबडावर बसलेली दाखवतात, किंवा लक्ष्मी जी आहे घुबडावर बसलेली दाखवतात, पण निरुतीचा जे दूत होता तो कावळा होता आणि तो निरोप आणतो. म्हणजे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याचं प्रतीक म्हणून कावळ्याकडे आपण आज पाहतो, पण त्याच्या मुळाशी ही जी प्राचीन वैदिक अवैदिक परंपरा वैदिक नाही म्हणता येईल आपण, या वैदिक अवैदिक परंपरेचा तो एक अवशेष आहे. आता तो आपला पूर्वज आहे असं आपण मानतो. एक महत्वाची गोष्ट, एक आमचे मित्र आहे मोठं नाव आहे आता सांगत नाही, त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की बा त्यांचे वडील ते लहान असतानाच वारले आणि मग त्यांच्या आईने पिंडदान केलं. आता हे श्राद्ध पक्षामध्ये किंवा पितृपक्षात पिंडदान करतात. तर तेव्हा ते एका फ्लॅट सिस्टीममध्ये राहत होते आणि त्यांनी आणि त्यांनी पिंड खाल्ला. पुढे मग दुसऱ्या मजल्यावर तो गेला, तिथे पिंड खाल्ला, मग तिसऱ्या मजल्यावर गेला. तर मग त्या आमच्या मित्रांनी, मोठं नाव आहे नाव सांगत नाही, त्यांनी व्यक्त केले की माझ्या वडिलांच्या इतक्या बायका होत्या हे आम्हाला माहितच नाही. त्यांनी नाव घेतली कुळकर्णी जोशी वगैरे. म्हणजे एकच कावळा इतर इतक्या ठिकाणी खातो म्हणजे सगळ्यांचाच तो पितर आहे ना. अशी गमतीदार म्हणजे आता तर हास्यास्पद झाली गोष्ट, लोक कावळा पकडतात आणि सगळ्यांच्या पिंडांना स्पर्श करतात. तर आता ही गमतीचा भाग जाऊ.
जाऊ द्या, पण हा जो काळ आहे 15 दिवसाचा काळ हा आपल्या पूर्वजांसाठी आपण राखून ठेवलेला, त्यांच्या उपासनेसाठी राखून ठेवलेला काळ आहे. आणि हे पूर्वज जे आहे ते यज्ञ विरोधी होते. हा, यज्ञ हा वैदिकांचा कुळाचार म्हणा की त्यांचा पूजाविधी उपासनाविधी, आणि हे पितर आहे त्यांचा उपासना प्रकार जो आहे तो श्राद्ध आहे. श्राद्ध आणि यज्ञ हे एकमेकांच्या विरोधात आहे असं दिसतं. आता हे जे यज्ञ फॉलो करतात त्यांच्यात पितर हा पितर किंवा श्राद्ध कधीच झालेच नसतात हे आपल्याला. तेही करतात. आता काय झालं की जरीही यज्ञ करणारा वर्ग असला तरी तो इतका प्रभावी नाहीये. त्यांच्यावरील प्रभाव हा पितरांचा आहे. भारतातली जी प्राचीन संस्कृती आहे आर्य पूर्व तर तिचा प्रभाव पूजा तेही करतात ना. म्हणजे आता संमिश्र अशी संस्कृती भारतात आहे. नुसती यज्ञ संस्कृती आहे असं नाही, पूजा संस्कृती असं नाही. दोन्ही संस्कृतीचा समन्वय आहे. बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी संघर्ष सुद्धा आहे. आता पितरांची जी माहिती ब्रह्मचर्यवर्तनी राहतात, शांतताप्रिय आहेत असा उल्लेख येतो. त्यावरून मग आपली भारतातली प्राचीन संस्कृती जी होती सिंधू संस्कृती, त्यातले जे लोक श्रमण संस्कृतीतले जे त्यागी लोक होते, योगी लोक होते, त्यांना आपण मुनी म्हटलंय. आता नारद मुनी हा शब्द आपण वापरतो, तर नारद मुनी वापरला की आपण तिरस्करणीय किंवा हास्यास्पद तो शब्द वापरतो, पण मुनी म्हणजे मौन धारण करणारे. आणि विशेषतः सिंधू संस्कृती श्रमण योग्यांची संस्कृती होती, ती मुनींची संस्कृती. मुनी शब्द हा जैन मुनीसाठी वापरतात आणि मुनी शब्द हा बौद्ध भिक्खूंसाठीही वापरतात. याचा अर्थ पितरांचा संबंध आपल्या प्राचीन सिंधू संस्कृतीशी आहे. आणि ते लोक कसे राहत असत त्याबद्दल थोडस उल्लेख आलेला आहे की त्या पायाचा गुडघा वर करून बसण्याची त्यांची एक पद्धत होती. उजव्या खांद्यावर उपरणं ठेवत असत. याच पद्धतीने खेड्यापाड्यातले लोक राहतात आजही. म्हणजे पूर्वीचे पूर्वज जे राहत होते त्याचं रूप पाहायचं असेल आपल्याला आज, तर खेड्यापाड्यात राहणारा सर्वसामान्य शेतकरी वर्ग याच्याकडे आपण पाहिलं तर पितर असेच होते याचा एक पुरावा आपल्याला मिळतो. सर, निरोपाकडे जाताना काही मिस होत असेल तर तुम्ही कव्हर करू शकता. पितृपक्ष आणि पितरलोक काय सांगतो याबद्दल? हा, पितरांचं मूळ कसं शोधायचं याबद्दल प्राचीन ग्रंथात काही माहिती आली आहे. त्यात आर्यांनी ज्या ज्या बाबी निषेधार मानल्या हा त्या त्या या मूळ निवासी लोकांना शिरोधार्य होत्या. म्हणजे त्यांना निषेध करावासा वाटला पण आपल्या लोकांना ते निषेध करावासा वाटला नाही. जसं दक्षिण दिशा पितृदेश आहे आणि त्यांच्या ह्या सगळ्या संस्कृतीचा असल्यामुळे आपण दक्षिणेला आपण हीन लेखतो किंवा अशुभ मानतो, पण खरं आपलं कळलं दक्षिणेला महत्व आपण देऊ कारण आपण दक्षिणेकडेच राहतो मुळात. आपण दक्षिणेला कसं काय हीन लेखायचं? तर अशा तऱ्हेने आर्यांनी ज्या ज्या गोष्टी निषेधार मानल्या त्या त्या आपल्या पूर्वजांच्या किंवा पितरांच्या शिरोधार्य गोष्टी होत्या. पण त्यांनी नकार दिला. पितृतिथी जी आहे, पितृदिन अमावस्या आहे, या अमावस्येला त्यांनी हीन लेखलं, अशुभ ठरवलं. यमाला त्यांनी काळ ठरवलं किंवा विनाशाचं दैवत ठरवलं. त्याची जी आई आहे स्वधा तिला त्यांनी हीन लेखलं. त्यांच्या आवडतीच्या तिला हीन लेखलं. पितृपक्षात शुभ कार्य करू नये म्हटलं. म्हणजे अशा त्यांनी जे स्वतःला हिंदू मानतात ते सुद्धा या प्रभावाखाली आहे. आणि श्राद्धा शब्द खरं म्हटलं श्रद्धेने केलेलं जातं ते श्राद्ध. सरळ सरळ श्रद्धेला आपण वाईट म्हणत नाही पण श्राद्धाला वाईट म्हणतो. काय श्राद्ध विधी हा दैनंदिन विधी होता. फक्त तो वर्षातून व्रत करायचा असं नाही. रोजच जे लोक पितर समाजातले लोक श्राद्ध करत होते आणि त्याची अतिशय आवडती तिथी होती ती अमावस्या होती. निवृत्तीला अमावस्या म्हटलं आपण निवृत्ती या प्रकरणात पाहिलं तर अमावस्या आता आपले बहुतेक सण अमावस्याला पिठोरी अमावस्या आहे. पोळ्याच्या दिवशी होते. जी दिवाळीची अमावस्या आहे ती अमावस्या आहे. सोमवती अमावस्या आहे किंवा ज्योती अमावस्या आहे. या सगळ्या अमावस्या नावाच्या ज्या तिथ्या आहेत या पितर समाजामध्ये हा शिरोधारी पूजनीय होत्या. त्यांना ही लेखण्याचं अशुभ ठरवण्याचं काम आर्यांच्या धर्मग्रंथांनी केलं आहे. आपल्याला पितर शोधायचे असेल तर या सगळ्या संस्कृतीमध्ये प्रचलित ज्या गोष्टी आहेत त्यातून ते शोधता येतं. खरंय. मगाशी बोलताना निरुती या मातृदेवतेचा उल्लेख झाला तर भाग एक मध्ये निरुती या मातृदेवतेबद्दल रसिकांना माहिती मिळेल. मातृदेवतांचा इतिहास या मालिकेतील आणि अमावस्या भाग 12 मध्ये आपण हे कव्हर केलेलं आहे. अमावस्या या मातृदेवतेबद्दल भाग 12 मध्ये श्रोत्यांना माहिती मिळेल. आणि सर आता पितृपक्ष व पितरलोक या भागातील पहिला म्हणजे पितृपक्ष आणि पितरपूजा या मालिकेतील पहिला भाग आपण पूर्ण करतोय. दुसऱ्या भागामध्ये सर काय घेता येईल
तुम्ही दुसऱ्या भागामध्ये पितरांचा जो राजा होता यम, जो यम मृत्यूचं दैवत म्हणून मानलं गेलेलं आहे, त्याला हीन लेखलं आहे, त्याच्यावर तिरस्काराची भावना आणि भीतीची भावना आहे, तो मुळात पितरांचा राजा होता हे आपण पुढल्या भागात पाहू. थोडस ओझरच पितरांचे प्रकार पण आणि त्यांचं मूळ काम हे थोडस सर सांगता येईल का? आता पितरांचे प्रकार तुम्ही सांगितलं, दैवी वैराज्य हे कसं, जे वैदिकांचे ग्रंथ आहेत त्यांच्यात आलेले वर्णन आहे, पितरांचे काही ग्रंथ नाही आहे, कारण ते असतील तेव्हा ते नष्ट झाले आहेत. आता आपल्याला पितर शोधायचे वैदिक ग्रंथामध्ये शोधावे लागतात, ते तिरस्करणीय त्यांना वाटतात पण आपल्या दृष्टीने तिरस्करणीय नाही आहेत. तर ते शेतकरी वर्गातले असले पाहिजे. आता मी जे सांगितलं ना की त्यांचं जे वर्णन आहे की ते उजवा गुडघावर घेऊन उपर्ण सर्वसामान्य शेतकरी वर्ग जो जसा राहत होता ते पितर राहत होते, म्हणजे हा जो वर्ग आहे शेतकरी वर्ग आहे यातून दिसून येत स्पष्ट. हो खरं, आज ही म्हणजे शेतकरी झाडाखाली वगैरे बसतात निवांत, म्हणजे काम केल्यानंतर त्याच सिच्युएशन मध्येच बघतात असं जे. हो 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 हो, खरंय सर. पितर हा एक समूह होता, एक गण होता, जो आदरित इथल्या बहुजन समाजासाठी होता. त्याच्यावर श्रद्धा होती, श्रद्धा या नावावरूनच आपण श्राद्ध हे फॉलो करू लागलो. आणि कावळ्याबद्दल तर तुम्ही माहिती सांगितलीत, पितृतिथी अमावस्या हे पण आपण कव्हर केलं. पितर हा समूह शांतता प्रिय होता, यमाबद्दलही तुम्ही सांगितलं, पितरांचा राजा. तर भाग दोन पितृपक्ष आणि पितरपूजा या मालिकेतील भाग दोन मध्ये आपण यमाबद्दल माहिती पाहू हे तुम्ही जाहीर केलं. श्रोत्यांसाठी मी सांगू इच्छितो, मराठी दर्शन या युट्यूब चॅनलवर डॉक्टर अशोक राणा हे पॉडकास्ट तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये बरीचशी पुराणकथाबद्दल उलगडा करणारी माहिती तुम्हाला मिळेल. मातृसत्ताक पूजा, त्याबद्दल भारतीय मातृदेवतांचा इतिहास, परशुराम, असुर, देव, दानव, दैत्य कोण होते याच्याबद्दल ही माहिती मिळेल. त्याचबरोबर आपण पितृपक्ष आणि पितरपूजा ही मालिका आपण चालू करत आहोत, त्याचा भाग एक आज आपण पूर्ण केला. ते सारे एपिसोड तुम्ही पहा, सरांची पुस्तकं मागवा. व्हिडिओमध्ये आम्ही संपर्क क्रमांक देत आहोत, त्या संपर्काला फोन करून सरांची सत्यकथा, दैवतांची सत्यकथा, सत्याची सत्यकथा, त्याचबरोबर आदिमाया, भारतीय मातृदेवता ही पुस्तकं नक्की मागवा. त्याबरोबर सरांची 77 पुस्तकं वेगवेगळ्या प्रकाशन संस्थांकडून प्रकाशित झालेली आहेत, ती ऑनलाईन उपलब्ध आहेत, ऑनलाईनही ऑर्डर करू शकता. सर भेटूया पुढच्या भागामध्ये, वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.